उस्मानदारेंच्या वारकऱ्यांवरील विधानावरून देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा. काही जण संतांचा अपमान करतात ते चुकीचं नाही का? संतांना जातीपातीच्या राजकारणात का अडकवता? फडणवीसांचा विधान परिषदेत सवाल. महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्यांवरून फडणवीसांचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर. सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधींसोबत तुम्ही फिरता. संजय राऊत बाबासाहेबांचं जन्मस्थळ चुकीचं सांगतात ते चालतं का? फडणवीसांचा ठाकरे गटाला सवाल. कर्नाटक सीमाप्रश्नी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला ठराव. ठराव एकमताने मंजूर. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा कर्नाटककडून चिघळवण्यात आला. आपल्या डोळ्यादेखत तिथला मराठी ठसा पुसला जाईल आणि तो पुसला जाऊ नये याकरता राज्य सरकारने एक पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी, उद्धव ठाकरे यांची मागणी. सीमाप्रश्नावर ठराव संमत झाल्यानंतर विरोधकांचा विधानसभेत गदारोळ. विरोधकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. बेळगाव निपाणी शहरांसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार. सीमा भागातील मराठी बांधवांसोबत महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभं. मुख्यमंत्र्यांची घोषणा तर कर्नाटक सरकारच्या भूमिकेचाही मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शब्दात निषेध. सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा. दरमहा 20,000 रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा. सीमावर्ती भागातील गावांसाठी मुख्यमंत्र्यांकडून अनेक योजनांची घोषणा. 865 गावातील नागरिकांना महाराष्ट्राचे नागरिक समजण्यात येणार. तर सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखीव ठेवण्यात येणार. संजय राठोड, उदय सामंत आणि अब्दुल सत्तार यांच्यानंतर शिंदे गटातील आणखी एक मंत्री महाविकास आघाडीच्या निशाणावर. मंत्री शंभूराज देसाई यांनी विनापरवानगी घराचं अवैध बांधकाम केल्याचा विरोधकांचा आरोप. विधानभवनात विरोधकांचं गजर आंदोलन. सरकारविरोधात टाळ वाजवत उघडी घालत घोषणाबाजी. आदित्य ठाकरेंचाही आंदोलनात सहभाग. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची उद्या आर्थर रोड कारागृहातून सुटका होणार. 17 दिवसांच्या स्थगितीत जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात सीबीआयला अपयश. काहीच सिद्ध होत नसताना तुरुंगात जाणं किती योग्य, ही काय मोगलाई आहे का? अनिल देशमुखांच्या सुटकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. कुणी कितीही गप्पा मारू द्या, पण राज्यातील भाजपाचे सर्वात जास्त ताकदवान नेते देवेंद्र फडणवीसच. विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून विधानसभेत फडणवीसांचं कौतुक. बारामती देऊन घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रमाच्या वल्गना करतात. मी जर मनात आणलं तर मी त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन, अजित पवारांचा चंद्रकांत बावनकुळेंना टोला. टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार. 24 डिसेंबरला आत्महत्या करत जीवन संपवलं. तुनिशाला शेवटचा निरोप देताना तिच्या आईला अश्रू अनावर. तुनिशा शर्माच्या मृत्यूची SIT चौकशी करा. ऑल इंडिया सिने वर्कर्स संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी आज सलग 3रा दिवशी शिजान खान याची चौकशी सुरू. जबाबादरम्यान शिजान अक्षरशः रडत असल्याची सूत्रांकडून माहिती. बिहारच्या निवडणुकीवेळी सुशांत सिंग प्रकरण उकरून काढलं. तसंच आता कर्नाटकात पुन्हा भाजपची सत्ता येण्यासाठी सीमावादाचा मुद्दा काढला जातोय. रोहित पवारांचा भाजपवर आरोप. शिवसेना बरोबर वंचित बहुजन आघाडीची युती जवळपास निश्चित असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. फक्त शिवसेनेसोबत युती असेल की महाविकास आघाडीचा भाग असू याचा निर्णय लवकरच होईल असंही प्रकाश आंबेडकर बोलले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली भाजप आमदार जयकुमार गोरेंची भेट. पुण्यातील रुबी रुग्णालयात जाऊन पवारांकडून गोरेंच्या प्रकृतीची विचारपूस. कुठलंही प्रकरण काढायचं आणि हंगामा करायचा अशी विरोधकांची नीती. आमच्याकडील मोठे बॉम्ब योग्य वेळी काढू, पण सध्या त्यांचे लवंगी फटाके पाहू. सत्तार आणि राठोडांवर झालेल्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया. येत्या काही दिवसात अब्दुल सत्तार यांच्या गायरान प्रकरणासंदर्भात सुनावणी घेणार. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माझाला माहिती. बाळासाहेब थोरात यांनी NIT मध्ये जमीन घोटाळा केल्याचाही विखे पाटील यांचा आरोप. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी दटून राहणारे फडणवीस एवढे कसे बदलले? सत्तारांच्या प्रकरणावरून राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न. भ्रष्टाचारी सरकारचं ओझं फडणवीस जास्त काळ वाहू शकत नाही. उपमुख्यमंत्र्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करताना राऊतांचं वक्तव्य. फडणवीसांना फटाके फोडण्यात रस नाही. फडणवीसांनी लवंगी फटाका फोडला तर अवघड होईल. खासदार नवनीत राणांचा राऊतांवर निशाणा.
भाजपच्या आमदारांकडून आद्या सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचं दर्शन. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांसह अनेक मंत्री उपस्थित. संघाकडून भाजपा आमदारांना मार्गदर्शन. विधानसभा लोकांच्या विषयावर चालायला हवी. सरकारी जमिनीचा भ्रष्टाचार झाल्यास सरकारने कडक भूमिका घ्यावी. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांची मागणी. विरोधकांना सूर सापडत नसल्यानं असे आरोप केले जात आहेत. अब्दुल सत्तार सर्व आरोपांवर विधिमंडळात उत्तर देतील. दरेकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर. विरोधकांकडून एक प्रकरण आलं तर आम्ही दोन प्रकरणं काढू. भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा इशारा. रंबादास दानवेंच्या कार्यालयाच्या जागेचं प्रकरणही लवकरच बाहेर काढू. दरेकरांचं वक्तव्य. भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमात जय्यत तयारी. सुरक्षेच्या दृष्टीनं 6,500 पोलिसांचा फौज पाठवत आहे. कोरोनासाठी नाकावाटे देण्यात येणारी लस 1,000 रुपयांना. लसीची मूळ किंमत 800 रुपये. जीएसटी मिळून किंमत 1,000 रुपयांवर जाण्याचा अंदाज. मुंबई पालिकेला कोरोना लसींचा तुटवडा. राज्य सरकारला पालिकेनं दिलं पत्र. तुर्तास मुंबईमध्ये कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भावाचा धोका नाही. पालिका आयुक्तांची माहिती. आज देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मॉकड्रील. चीनमधील कोरोना उद्रेकानंतर केंद्र सरकारची खबरदारी. मुंबईतील जे जे रुग्णालयासह इतर प्रमुख रुग्णालयात मॉकड्रीलद्वारे आढावा घेण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव सामान्य रुग्णालयात आज कोरोनाविरुद्धच्या तयारीचं मॉकड्रील घेण्यात आलं. नागरिक साखर झोपेत असताना सुद्धा सेवा देण्यासाठी रुग्णालयात सज्ज असतात हे दाखवण्यासाठी हे मॉकड्रील घेण्यात आलं. सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकिशोर गायकवाड यांचं निधन. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू. नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहन. आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश भाविकांकडून मास्कचा वापर. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मोठ्या प्रकल्पात काम न करणाऱ्या विकासकांवर कारवाई करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. पुनर्वसनानंतर तिथे झोपडपट्टी निर्माण होऊ नये यासाठी धोरण तयार करण्याचं काम सुरू. फडणवीस यांची माहिती. ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी मीटर 15 जानेवारी 2023 पर्यंत रिकॅलिब्रेट करून घेण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचं आवाहन. नवीन वर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनानं करता येणार. 1 जानेवारीला पहाटे 3 पासून सुरू होणार दर्शनाची रांग. शनिशिंगणापूर देवस्थानमधील कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याची सक्ती. भाविकांना अद्याप मास्क सक्ती नाही. मात्र मंदिर प्रशासनाकडून मास्क वापरण्याचं आवाहन. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेच्या 8 विशेष लोकल फेऱ्या. चर्चगेट विरार मार्गावर होणार फेऱ्या. नवी मुंबईत उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. मोरबे धरण ते दिघा जलवाहिनी आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. 1,70,00,000 चोरीचा जालना पोलिसांकडून छडा. प्रसिद्ध होलसेल कपड्याच्या दुकानात काल झाली होती चोरी. दुकानातील नोकरानेच इतर साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचं उघड. जेजुरीच्या खंडेऱ्याच्या दर्शनासाठी मुंबईहून आलेल्या भाविकांच्या खासगी बसचा अपघात. ब्रेक फेल झाल्यानं बसचा अपघात. चालकानं प्रसंगावधान दाखवत बस झाडाला धडकवल्यानं मोठा अनर्थ टळला. बनावट देशी दारू तयार करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. जालना जिल्ह्यातील किनगाव इथल्या हॉटेलवर छापा. बनावट देशी दारूच्या 720 बाटल्यांसह 13.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगाव पालिकेतील सफाई कामगारांचं थकीत पगाराच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन. पगारावरून पालिका आणि ठेकेदारांचं एकमेकांकडे बोट. आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचं साम्राज्य. वेगवेगळ्या शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचा नागपुरात मोर्चा. 2005 नंतर नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करा ही प्रमुख मागणी. विदर्भातील हजारो तलाठी, परिचारिका, औषध निर्माते, जलसंधारण विभागाचे कर्मचारी उतरले रस्त्यावर. वर्ध्याच्या रामनगर परिसरात जुन्या वादावरून 2 गटात सशस्त्र हाणावारी. तलवारीच्या हल्ल्यात शिवसेना वर्धा शहर उपसंपर्क प्रमुख गंभीर जखमी. दोन्ही गटांकडून रामनगर पोलिसात तक्रार. नाशिकमध्ये चोरांनी काजळे ज्वेलर्सचा लोखंडी दरवाजा तोडला. दुकानाचं शटर वाकवून आत प्रवेश केला. लगेच सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्याचं फुटेजही ताब्यात घेतलं. मात्र एवढी मेहनत घेतल्यानंतर त्यांच्या हाती फक्त 15,000 रुपयांचे नकली दागिने लागले आहेत. जिल्हा बँकेतून 5 शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर रक्कम काढल्याचं उघडकीस. बीड जिल्ह्यातल्या चौसाळा इथली घटना. पैसे काढणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची भ्रष्टाचार निर्मूलन समितीची मागणी.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुळजापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, पीक विम्यासह विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। पिल्लासह विजेच्या तारेवर लटकलेल्या माकडींचा संघर्ष, माकडींना वाचवण्यासाठी सहकारी माकडांचेही प्रयत्न, वडाळी परिसरातील नागरिकांनी तारेवर बांबू टाकत मदतीचा हात, संधी मिळताच पिल्लासह स्वतःची केली मृत्यूच्या दारातून सुटका। नाशिकमध्ये वॉर्ड बॉयचा महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, शस्त्रक्रियेच्या कात्रीने मानेवर आणि पोटावर वार। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप व्हॅनचा अपघात, अपघातात 25 पेक्षा जास्त भाविक जखमी, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात। आमगाव तालुक्याच्या अंजोरा गावातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर अपघात, कार आणि मालवाहू गाडीची समोरासमोर धडक, मालवाहू गाडी उलटली, कार चालक गंभीर जखमी। पनवेल तालुक्यातील रेडघर गावात जंगली रानगव्याचा वावर, गावात रानगवा शिरल्यानं नागरिक दहशतीत। अंतर्गत मेट्रो प्रकल्पाविरोधात ठाणे विकास मंचाचं महापालिकेसमोर मुका आंदोलन, अंतर्गत मेट्रो झालीच पाहिजे पण आमच्या घरांच्या बदल्यात का, आंदोलकांचा सरकारला सवाल। नांदेडमधील कृषी अधिकाऱ्याचा हवेत गोळीबार, कला व क्रीडा महोत्सवात नाचत असताना झाडल्या फेऱ्या। 7 वर्षांच्या बालिकेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, कराड कोयना रोडवरील दुर्दैवी घटना। सांगली बाजार समितीत बेळगावमधील शेतकऱ्याच्या गुळाला क्विंटलला 4,770 रुपयांचा उच्चांकी भाव। सांगलीतील बाजार समितीतील डाळिंबाची आवक वाढली, डाळिंबाला 100 ते 250 रुपये प्रति किलो दर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 450 ट्रक कांद्याची आवक, कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर 200 रुपयांनी घसरले। सातपुड्यातील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी तोरणमाळ पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी, सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान 9 अंशांवर। कोकणात थंडीचा जोर वाढलाय, ग्रामीण भागासह प्रमुख शहरांवरही धुक्याची चादर, थंडीचं प्रमाण वाढत असल्यामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी समाधानी। नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, निफाडमध्ये आज 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, नागरिकांना शेकोटीचा आधार। पालघरमध्ये तापमान 18 अंश सेल्सिअस तर जव्हारमध्ये पारा 11 अंशांवर, जिल्ह्यात विविध ठिकाणी धुक्याची दाट चादर। मुंबईच्या तापमानात कालच्या तुलनेत किंचित वाढ, 15 वरून पारा 17 अंश सेल्सिअसवर, पुढचे 2-3 दिवस तापमानात बदल होणार नसल्याचा अंदाज। कर्जत तालुक्यातील अनधिकृत उत्खनन प्रकरणी तहसीलदार आणि प्रांताधिकारी निलंबित, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधान परिषदेत घोषणा। जालना आरोग्य अधिकारी डॉक्टर खतगावकर यांचं निलंबन, महिलांशी असभ्य वर्तन आणि भ्रष्टाचाराचे आरोप, चौकशीसाठी समिती स्थापन करणार। भंडाऱ्याच्या लाखणी वनक्षेत्रात शिकारीचा डाव वनविभागानं हाणून पाडला, गोंडसावरी जंगलात अडवल्या 4 इलेक्ट्रिक बॅटरी। सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांना बंदी, 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी। नंदुरबार तालुक्यातील कळंबा फाटा ते जळका दरम्यान निकृष्ट दर्जाचं काम, लाखो रुपये खर्चून निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा गावकऱ्यांचा आरोप। रत्नागिरीच्या खेडमध्ये नागरिकांचं पाण्यासाठी आंदोलन, नगर परिषदेच्या पायऱ्यांवरच ठिय्या, प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर नागरिकांची घोषणाबाजी। G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात आकर्षक सुशोभीकरण, मुख्य रस्त्यांच्या कडेला रंगरंगोटी आणि पादचारी मार्गावर विद्युत रोषणाई। औरंगाबाद अहमदनगर मार्गावरील जिकठाण फाट्यावर स्कॉर्पिओची दुचाकी आणि टेम्पोला धडक, 6 जण जखमी। ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ICICI बँक लोन घोटाळा प्रकरणात चंदा आणि दीपक कोचर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, 2 जानेवारीला नियमित कोर्टात दाद मागण्याचे निर्देश। उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर मानसी टाटांकडे किर्लोस्कर उद्योग समूहाची जबाबदारी, कंपनीकडून अधिकृत घोषणा, मानसी या विक्रम किर्लोस्कर यांच्या एकमेव कन्या। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत $1 वाढ झाली असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $84 जवळ पोहोचलंय। प्रलंबित खटले सोडवण्यासाठी सरकार न्यायव्यवस्थेला पूर्ण पाठिंबा देत आहे, कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचं विधान। कार अपघातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी जखमी, प्रल्हाद मोदींना किरकोळ इजा झाल्याची माहिती।
एनएचएआयच्या अध्यक्षपदी संतोष कुमार यादव यांची नियुक्ती. आशियाई कनिष्ठ तिरंदाजी स्पर्धेत साताऱ्याच्या आदिती स्वामीला रौप्य पदक. मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचं वयाच्या 85व्या वर्षी हिंदुजा रुग्णालयात निधन. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी डेव्हिड वॉर्नरची द्विशतकी खेळी. आसामच्या जोरहाटमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 जण जखमी. संरक्षक भिंतीवरून उडी टाकून बिबट्याने आधी चालत्या वाहनावर हल्ला केला. काच बंद असल्यानं ड्रायव्हर थोडक्यात वाचला, मात्र त्यानंतर बिबट्याने कॅम्पसमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. गांधी गोडसे युद्ध चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित. चिन्मय मांडलेकर साकारणार नथुराम गोडसेची भूमिका. शिवपुत्र संभाजी महानाट्यात पडद्यामागे काय घडतं त्याची झलक अमोल कोल्हेंकडून शेअर. ज्या अवघ्या 2 मिनिटात अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या पूर्ण पोशाखात तयार होऊन घोड्यावर स्वार होऊन शेवटची एंट्री घेतात. काश्मीरच्या पहलगाम भागात बर्फवृष्टी. नवीन वर्षानिमित्त पर्यटकांचा काश्मीरकडे ओढा. हॉटेल्स आणि लॉज हाऊसफुल. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांविरोधात हिंसाचार सुरू. तब्बल 200 विस्थापित रोहिंग्यांची महिन्याभरापासून अंदमानच्या समुद्रात भटकंती. रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये सोव्हिएत रशियाच्या माजी सदस्य देशांचं संमेलन. 9 देशांचा सहभाग. रशिया सर्व मित्रराष्ट्रांच्या पाठीशी असून सर्व समस्या सोडवण्यासाठी समर्थ असल्याचं व्लादिमीर पुतीन यांचं वक्तव्य. अमेरिकेतील विमानसेवेला हिमवादळाचा फटका. शेकडो विमान फेऱ्या रद्द तर काहींच्या वेळापत्रकामध्ये बदल. अफगाणिस्तानमध्ये महिलांविरोधातील तालिबानी आदेशाविरोधात ठिकठिकाणी निदर्शनं. काबूलसहित देशभरातील रस्त्यांवर तालिबानी सैनिकांची तैनाती. बंदुकीच्या जोरावर असंतोष शमवण्याचा प्रयत्न. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली. आज सलमान खानचा 57वा वाढदिवस. त्याच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी घरासमोर चाहत्यांना न जमण्याचं आवाहन. सलमान खाननं रात्री त्याचा वाढदिवस केला साजरा. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी शाहरुख खानसह अनेक कलाकार उपस्थित. तब्बल 2 वर्षांनी नोएडात जानेवारीत ऑटो एक्सपो. MG टाटा सारख्या दिग्गज कार कंपन्या नवीन फीचर्स आणि डिझाईनसह नवीन कार्सचं सादरीकरण करणार. चायनीज टेक कंपनी ऑनरकडून V8 Pro टॅबलेट सादर. टॅबलेटमध्ये 10,000 mAh बॅटरी आणि 12 GB रॅम. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.